नमस्कार, मी मनीषा उटी. आज 24 तास मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. कोरोनामुक्त तालुक्याचा गाव पातळीवरील आढावा या उपक्रमाअंतर्गत, या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्यासोबत निमगाव सावाचे सरपंच नजीर चौगुले हे आहेत. आज त्यांच्यासोबत बातचीत आपण करणार आहोत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की निमगाव सावा या गावात गाव पातळीवर कशा पद्धतीनं नियोजन केलं जाते कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती. नमस्कार सर, आज 24 तास मध्ये तुमचं स्वागत. नमस्ते मॅडम. सर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक ग्रामपंचायत ही कोरोना ह्या विषयावर कॉन्सन्ट्रेट करून आहे. जर त्या पार्श्वभूमीवर विचार केला तर आपण आपल्या निमगाव सावामध्ये गाव पातळीवरती कशा पद्धतीनं उपाययोजना केल्यात, कशा पद्धतीनं कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी नियोजन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. प्रथमतः आम्ही निमगाव सावा ग्रामपंचायत स्तरावरती एक कोरोना दक्षता टीम म्हणून गाव पातळीवर एक टीम तयार केलेली आहे. ती टीम मध्ये आमचे ग्रामविकास अधिकारी असतील, सकल भाऊसाहेब असतील आणि तरडी भाऊसाहेब असतील, ग्राम आरोग्य संघटनेचे कार्यकारी अधिकारी असतील, असे मिळून आणि काही ज्येष्ठ ग्रामस्थ असे मिळून एक टीम तयार केली. ती टीम त्या कोरोनाग्रस्त कोरोना दक्षता टीम म्हणून गावात जाहीर केली आणि त्या टीमच्या मार्फत आम्ही गावावरती नियंत्रण ठेवतोय. ज्याप्रमाणे समजा गावात सोशल डिस्टन्स ठेवणे, गावातील बाहेरील नागरिक आला तर त्याला कंपल्सरी मास्क असावा, गावातील नागरिक असेल त्यांनी पण मास्क वापरावं, सोशल डिस्टन्स ठेवावा, अशा पद्धतीची अंमलबजावणी चालू आहे. अच्छा, मग जर तुम्ही हे सांगितलं की बाकीच्या सोशल डिस्टन्सिंग पासून मास्क वापरणं असेल किंवा सुरक्षिततेसाठी ज्या असतील त्या उपाययोजना तुम्ही केलेल्या आहेत, त्याचबरोबर ती गावात बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी काही इतर निर्बंध, म्हणजे बऱ्याच गावांमध्ये असं आहे की गावाच्या सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत, गावात इतर नागरिकांना प्रवेशच नाही, किंवा आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक उपाययोजना, इतर उपाययोजना त्या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत, त्याबाबत आपल्याकडे काय उपाययोजना राबवल्या गेल्यात? मॅडम, आमचं निमगाव गाव हे पंचक्रोशी मध्यवर्ती ठिकाण आहे आणि पंचक्रोशी गावातील लोकांसाठी या ठिकाणी रहदारी जास्त आहे, त्यामुळे आम्ही काही कोणती सीमा लॉक केलेली नाही. सगळ्या लोकांना आम्ही त्या कोरोना संदर्भात गाईडलाईन्स देतो, त्यांना ते सहकार्य करतो की तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा, गावात येताना सोशल डिस्टन्स ठेवला पाहिजे आणि लोक ऐकतात. अगदी, म्हणजे मध्यवर्ती गाव असल्यामुळे कुठेतरी तुम्ही लोकांच्या सोयी सुविधांमध्ये कमतरता पडू नये म्हणून गाव चालू ठेवलंय, पण हे करत असताना कोरोनाबाबत जनजागृती करत तुम्ही लोकांना तेवढा सजग किंवा जागरूकही बनवतायत. छान. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात आपण बऱ्याचदा नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत, निर्बंध घालून दिलेले आहेत बऱ्याच गोष्टींवरती, तर मग निमगाव सावाचे जे नागरिक असतील किंवा इतर पंचक्रोशीतून बाहेरून येणारे नागरिक असतील, दुकानदार असतील, हे विशेषतः कशा पद्धतीनं नियम आणि अटींचं पालन करतात आणि पालन न करणाऱ्या लोकांवरती, दुकानदारांवरती कशा पद्धतीनं कारवाई आपल्या वतीने केली जाते? कसं आहे मॅडम, प्रत्येक दुकानदार किंवा व्यक्तींवर येणाऱ्या व्यक्तींवर जर कारवाई केली तर लोकांचा रोष आपल्यावर राहतो नेहमी, त्यामुळे जितकं प्रेमाने सांगता येईल तितकं प्रेमाने सांगून त्यांना त्या पद्धतीने वागायला सांगतोय. दुकानदारांना सकाळची वेळ दिली आम्ही, 10 ते 4 या वेळेस दुकानं दोन स्टेज मध्ये दुकानं चालू ठेवतो. जी दुकानं आज चालू असतील ते दिवसआड पद्धतीने किंवा मिशन तारखेस चालू ठेवायला सांगतो, त्यामुळे गावातील रहदारीवर अंकुश राहतो. खूप छान, म्हणजे काहीतरी वेगळं नियोजन या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून कुठेतरी नागरिकांनाही अडचण येणार नाही आणि नियमांचं पालनही केलं जाईल. पुणे मुंबई या ठिकाणाहून आता सध्या तरी शहरांमधून परवानगी मिळाल्यानंतर बऱ्याच लोकांनी गावाकडे येण्याचा ओघ वाढवलाय. असं असताना शासनानं त्यावरही निर्बंध आणि अटी घातलेल्या आहेत, परंतु गावाकडे येणाऱ्या लोकांचा जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर मग निमगाव सभा परिसरात आतापर्यंत किती असे लोक आहेत जे गावात आलेले आहेत आणि त्याबाबत काय उपाययोजना केलेली आहे की शहरातून आलेले लोक आहेत मग त्यांच्याबाबत कसं नियोजन केलंय? मॅडम, असे गेली 2 महिन्यापासून लॉकडाऊन चालू आहे, गेली 3 दिवसापासून लोकांचा येण्याचा ओघ वाढलाय. जवळ 70-75 लोक या ठिकाणी निमगाव सभामध्ये बाहेरून आलेले, पुण्या मुंबईवरून आलेली खासतौर, नाशिकवरून काही लोक आले. पण आम्ही असं केले, तहसीलदार यांनी पत्र दिलंय की समजा तुमच्या गावामध्ये जर 5 घेऊन लोक आली तर तुम्ही त्यांना होम क्वारंटाईन करू शकता आणि विदाउट 5 जे लोक आले त्यांना आम्ही शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये क्वारंटाईन करतोय. त्यांना रात्रीची लाईटीची सुविधा दिलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे आणि आमचा एक ग्रामपंचायत कर्मचारी हा सकाळचे 8 ते रात्रीचे 8 या दरम्यान ड्युटी बजावतो. त्यानंतर 8 ते सकाळी 8
म्हणजे रात्री 8 ते 8 हा दुसरा कर्मचारी त्या ठिकाणी ड्युटीला असतो. म्हणजे त्या लोकांना एकदम पूर्णपणे सुरक्षितता भेटली पाहिजे अशा दृष्टीने आमचे ग्रामपंचायत पाऊल ठेवलेले आम्ही. साधारण किती लोक आतापर्यंत आपण शाळेमध्ये क्वारंटाईन केले असेल? मॅडम आता आम्ही 11 लोक शाळेमध्ये क्वारंटाईन केले आणि जे बाकीचे लोक आले ज्यांच्याकडे घर स्वतःच आहे आणि त्या घरात दुसरं कोणी अन्य लोक राहत नाही अशा ठिकाणी बऱ्याच ग्रामस्थांना त्या ठिकाणी आपण क्वारंटाईन केलेलं आहे. म्हणजे ग्रामस्थांच्या ज्या शाळेत क्वारंटाईन केलेल्या आहेत त्यांच्याही सुविधेकडे ग्रामपंचायत लक्ष देत आहे. फक्त सुविधा त्यांच्यापर्यंत पुरवणच नाही तर त्या सुविधा त्यांना मिळतायत की नाही हे पाहण्यासाठी आपल्या 2 व्यक्ती वेळेनुसार त्या ठिकाणी अवेलेबल सुद्धा असतात. खूप छान आणि इतर ग्रामपंचायतींनी आदर्श घेण्यासारखी ही गोष्ट आहे. त्याचबरोबर मला असं विचारायचं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या गावात अशा कोणत्या उपाययोजना राबवल्या ज्या की तुम्हाला वाटतंय त्या आदर्श उपाययोजना असू शकतील आणि त्या उपाययोजना इतर ग्रामपंचायतींनी किंवा इतर गावांनी राबवल्या पाहिजेत किंवा त्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे अशा कोणत्या गोष्टी आहेत? आम्हाला त्या क्वारंटाईन बाबतीतच सूचना कराव्या वाटतात. जी लोक बाहेर नव्हतात ज्यांना साधनं नाहीत राहण्याची त्यांना जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा किंवा मग गावामध्ये हॉल असतील किंवा समाज मंदिर असतील सांस्कृतिक भवन असतील अशा ठिकाणी ठेवलं जावं ज्यांच्या सुविधा नाहीत त्यांना. आता आमच्या असं लक्षात आलं की मराठी शाळेमध्ये किंवा हायस्कूल शाळेमध्ये ठेवत असताना सगळ्या लोकांना आपण कॉमन टॉयलेट देतो ते सुद्धा घातक आहे. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला ग्रामस्थांनी निर्णय घेतला की त्या लोकांनी त्या घरातील इतर लोकांबरोबर सोबत राहून होम क्वारंटाईन करून घ्यावं ज्यांनी 14 दिवस गावात किंवा समाजाशी संपर्क टाळावा अशा पद्धतीने जर केलं तर माझ्या मते उत्तम राहील आणि लोकांचा पण रोष कमी राहील आणि चांगलं साधन राहील. ओके तुम्ही या माध्यमातून आता सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तर आहेच आहे त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था देखील नागरिकांमध्ये बऱ्याचदा पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? माझं नागरिकांना असं आवाहन असेल की तुम्ही मुंबईकर पुणेकर आपलेच आहात नक्कीच. तुम्ही गावातील ग्रामस्थ आहात तुम्हाला येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही परंतु तुम्ही आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन राहिलं पाहिजे दिलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे जेणेकरून गावातील इतर लोकांना त्रास होणार नाही आणि तुम्ही दुसऱ्यांना त्रास करून देऊ नका अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य करावं असं मी गावातील येणाऱ्या व्यक्तींना आवाहन करतो. नक्कीच खूप छान सर. आतापर्यंत म्हणजे मला असं वाटतं की खूप योग्य पद्धतीनं हे चाललेलं नियोजन तुमच्या ग्रामपंचायतीचं आहे आणि एकच नाही तर अनेक गोष्टी आपल्याकडनं आपल्या ग्रामपंचायतकडनं इतर ग्रामपंचायतींनी घ्याव्यात अशा आदर्श गोष्टी तुम्ही या माध्यमातून आज 24 तासच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत त्याबद्दल खूप मनापासून तुमचं धन्यवाद सर. विशेष म्हणजे आमचे गावातील पोलीस पाटील साहेब आमचे तलाठी भाऊसाहेब असतील ग्रामविकास अधिकारी असतील आरोग्य सहाय्यक असतील अतिशय चांगल्या फील्डवर आणि ग्राउंड लेवलवर काम करणारी माणसं आहेत. पोलीस पाटील अहोरात्र मेहनत घेतात त्यांचं मी खरोखर मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांचं वय आणि माझं वय जास्त फरक नाहीये आम्ही एकदम तरुण आहोत आणि दोघांचं आमचं कोऑर्डिनेशन एकदम चांगलं आहे. लोकांनी कुणीही फोन केला तरी कितीही रात्रीचं फोन केलं तरी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध होतो. फक्त आमची अपेक्षा एवढीच आहे की लोकांनी आम्हाला विश्वासात घ्यावं आम्हाला समजून घ्यावं दुसरं काय. नक्कीच मी आज 24 तासच्या माध्यमातून सर्व नागरिकांना खरंच विनंती करेल किंवा आवाहन करेल की एवढं छान नियोजन एवढ्या छान उपाययोजना जर प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिल्या जात असतील तर नागरिकांनी देखील अशा पद्धतीनं त्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि त्यांनी ते करावं. तुमचं मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आपल्या या प्रयत्नांना यश येवो आणि कोरोनामुक्त तालुका आपला कोरोनामुक्तच राहो त्यावर त्याचबरोबर आपल्या भारतातही जगातही कोरोनाचा जो काही इथे थैमान घातलेला आहे ते कमी होत किंवा संपुष्टात येत. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.